गुड इव्हनिंग एव्हरी वन आय होप माझा वॉइस केलेला आहे ओके सो आपलं जे आजचं सेशन आहे खूप महत्वाच्या टॉपिक वरती आहे आपण जे ट्रिक सिरीज सुरू केलेली आहे हे पंधरावं जे लेक्चर आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे ज्याला इंग्लिशमध्ये आपण सेकंड नंबरला ठेवतो हो कठीणमध्ये ओके जर आपण म्हणतो ना कठीण म्हणतो किंवा जास्त स्कोरिंग देणारा विषय जो म्हणतो सॉरी नॉट अ विषय जो चॅप्टर म्हणतो आपण त्याचं नाव आहे यु नो नॅरेशन ज्याचं आपलं चॅप्टर असेल त्या चॅप्टरचा नेम काय आहे नॅरेशन इंग्लिश ग्रामरमधला खूपच महत्वाचा भाग जो आपण आज घेणार आहोत ओके त्याचा नेम काय आहे नॅरेशन खूप महत्वाचा टॉपिक आहे खूप जा खूप जास्त विद्यार्थी या टॉपिकचा वेट करत होते त्याचं नाव नॅरेशन आहे आणि लवकरच आपण सुद्धा घेणार आहोत की जो सुद्धा मोस्ट अवेटिंग टॉपिक आहे यस एव्हरी वन गुड इव्हिनिंग व्हेरी गुड इव्हिनिंग एव्हरी वन ओके वाईस कमी येत आहे मला एकदा चेक करू द्या आवाज कमी येत आहे त्याच नाव नाही मला वाईस येत आहे व्यवस्थित शुभम सर चला ठीक आहे चल बघू आपण आता चला वन थिंग तर क्लिअर झाले की आजचा टॉपिक आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे बिकॉज का बरं महत्वाचं आहे कारण अशी कुठली एक्झाम नाही की ज्याच्यामध्ये नॅरेशन विचारला जात नाही कुठलीच एक्झाम नाही ते भूमी अभिलेख असू द्या तलाठी असू द्या एम असू द्या राज्यसेवा कंबाईन तुमची सेंट्रल लेव्हल स्टेट लेवल अशी कुठली एक्झाम नाही की ज्याच्यामध्ये आपल्याला नॅरेशन विचारला जात नाही सो हा टॉपिक खूप महत्वाचा असतो ज्याला आपण मागे ठेवलं होतं ओके चला मग आजच्या सेशनला आपण काय करूया आजच्या सेशनला आपण स्टार्ट करूया बट त्याच्या अगोदर तुम्ही ही लिंक जी आहे आपली शेअर वरती जाऊन तुम्ही एकदा शेअर करून घ्या ही लिंक म्हणजे बाकीचे तुमचे जे काही फ्रेंड्स असतील आपले जे विद्यार्थी असतील ते सुद्धा लवकर आजच्या सेशनला जॉईन होतील बिकॉज आजचं सेशन खूपच महत्वाचं आहे आणि याच्यावर आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे ओके चालेल सो आय कन्सिडर दॅट यू विल बी शेअर दिस लिंक आफ्टर दॅट वी विल स्टार्ट अवर टुडेज सेशन ओके चला मग थोडस तोपर्यंत डिस्कस करूया नॅरेशन अबाउट की नेमकं मध्ये तुम्हाला काय लक्ष ठेवायचं आहे तर मी तुम्हाला स्टार्टिंगला काही ट्रिक्स देतो ह्या ट्रिक्स तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत नॅरेशनच्या ज्या काही ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्स मी तुम्हाला देणार आहे ओके नॅरेशन नॅरेशनच्या ट्रिक्स काय आहेत समजून घेऊ आपण ज्या ट्रिक्स आहेत ह्या तुम्हाला अप्लाय करायच्या आहेत ओके सो नाव कशा बरं अप्लाय करणार आपण ह्या ट्रिक्स एकदा समजून घेऊया आपण की नेमकं ह्या ट्रिक्स ज्या असतात ह्या आपण कशा अप्लाय करणार ट्रिक्स लक्षात ठेवा नॅरेशन जो टॉपिक आहे ना डिपार्टमेंटल पी एस आय येणारी एक्झाम खूप सारे विद्यार्थी डिपार्टमेंटल पी एस आय चे पण जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी शंभर टक्के त्यांची जी एक्झाम होणार आहे आता सोळा एप्रिलला शंभर टक्के तुम्हाला डिपार्टमेंटल एक्झाम मध्ये नॅरेशन वरते क्वेश्चन दिसेल ओके सो so, या टॉपिकला तुम्ही इग्नोर करून चालणार नाही तुमच्या जे येणारे एक्झाम्स आहेत एमईएस थर्टी डेट ची एक्झाम जी आहे एप्रिलची त्याच्यामध्ये शंभर टक्के तुम्हाला टॉपिक दिसेल ज्याचं नाव नॅरेशन आहे म्हणजे अशी कुठली एक्झाम नाही की ज्याच्यामध्ये नॅरेशन येत नाही ओके चला मग स्टार्ट करू अगोदर ट्रिक्स समजून घेऊ आपण काय बरं ट्रिक्स आहे त्याच्या बघू आपण आता ओके याच्या ट्रिक्स बघायच्या आहेत तर आपण समजून घेऊ ओके चला मग यस यस बाकी विद्यार्थी जॉईन होत आहेत हळूहळू चालेल नो प्रॉब्लेम चला आता मला काय म्हणायचं आहे ट्रिक्स समजून घ्या मी ट्रिक्स लिहून देतो अगोदर तुम्हाला डायरेक्ट स्पीचमध्ये जर जर डायरेक्ट स्पीच अशी असेल तर इनडायरेक्ट स्पीच कशी असेल हे आपल्याला ट्रिक्समध्ये समजून घ्यायचं आहे इनडायरेक्ट स्पीच इथं आपण समजून घेऊ चला बघा आता डायरेक्ट स्पीचमध्ये डायरेक्ट स्पीचमध्ये जर तुम्हाला वी वन दिसत असेल वी फाईव्ह दिसत असेल डू दिसत असेल किंवा डस दिसत असेल यापैकी काहीही तुम्हाला जर डायरेक्ट स्पीचमध्ये दिसला म्हणजे क्वेश्चनमध्ये तुमच्या दिसत असेल डायरेक्ट स्पीच मधल्यापेक्षा काय म्हणू शकतो आपण तुमच्या क्वेश्चनमध्ये जर, तुम जर यापैकी काही दिसलं तर ऑप्शनमध्ये फक्त आणि फक्त काय सर्च करायचं ऑप्शन मध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला वी टू तुम सर्च करावा लागेल हे तुमचं अँसर असते हे ट्रिक्स आहे पहिले पहिली ट्रिक्स लक्षात आली का पहिली ट्रिक्स सर्वांनी लक्षात ठेवा हे ट्रिक्स तुम्ही हंड्रेड पर्सेंट अप्लाय करणार आहात ओके हंड्रेड पर्सेंट ही ट्रिक्स तुमची अप्लाय होणार आहे फक्त एवढं सर्वांनी लक्षात ठेवा काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला तुम्हाला लक्षातही ठेवायचं आहे की जर डायरेक्ट स्पीच तुमच्या प्रश्नामध्ये तुमच्या प्रश्नामध्ये जर यापैकी काही दिसलं तर तुमच्या अँसरमध्ये फक्त आणि फक्त व्ही टू सर्च करा तुम्ही म्हणाला मला हे पण समजत नाही मग बेसिक लेक्चर बघून घ्या अगोदर आपले ओके जर तुमच्या सेंटेन्समध्ये जर व्ही टू आला सेंटेन्समध्ये जर डीड आला तर तुम्ही काय करणार तुमच्या अँसरमध्ये फक्त आणि फक्त काय सर्च करायचा अँसरमध्ये सर्च करावा लागेल तुम्हाला इथं हॅट प्लस व्ही थ्री हॅट प्लस व्ही थ्री तुमचं उत्तर असेल जर तुमच्या प्रश्नामध्ये वी टू किंवा डीड असेल तर ह्या ट्रिक्स आहेत छोट्याशा ह्या ट्रिक्स एकदा समजून घ्या ज्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी ह्या ट्रिक्स माहीत आहेत ज्यांनी ऑलरेडी क्लासेस केलेल्या आहेत आप आपल्याकडे ट्रिक्स माहीत आहेत त्यांनी तोपर्यंत एकच काम करा आपली लिंक शेअर करा फक्त ओके त्या विद्यार्थ्याने तोपर्यंत तो। बाकीच्या जा जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी लक्ष ठेवा ह्या खूप महत्त्वाच्या ट्रिक्स आहेत बघा नंतरची ट्रिक्स तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढून घ्या ट्रिक्स कम्प्लीट झाल्याबरोबर नंतरची ट्रिक्स अशी आहे की जर इथं तुम्हाला एम इज आर आणि नंतर वी फोर दिसत असेल तर तुम्ही त्याचा काय करायचा वी फोर जाऊ द्या तुम्ही फक्त ॲमेझार जरी दिसत असेल इथं ॲमेझार फक्त आणि फक्त त्याचा वॉझवर करायचा बाकी काहीच करू नका वॉझ ऑब्लिक वर घ्यायचा आलो लक्षात एवढं तुम्हाला घ्यावं लागेल ओके चला पुढे जाऊया आपण नंतर नंतर जर बघितलं इथं जर वॉझवर आला तर मग काय करणार आपण वॉज ऑब्लिक वर जर इथं दिसेल मग समोर काय करणार तुम्ही समोरचे जे ॲन्सर असेल ते काय बरं असेल तर ते असेल हॅट प्लस वी थ्री काय म्हणणार आपण हॅड प्लस वी थ्री आपला ऍन्सर असेल चला ह्या ट्रिक्स सर्वांनी लिहून घ्या म्हणजे या ट्रिक्सचा वापर करून तुम्ही चांगल्या पद्धतीनं कुठल्याही क्वेश्चनचा सा अन्सर सांगू शकाल मला ह्या ट्रिक्स खूप महत्वाच्या आहेत खूप मॅटर करतात ह्या ट्रिक्स पुढे चला इथं जर हॅड प्लस वी थ्री असेल तर समोर आपण काय म्हणणार समोर आपण हॅड बिन हॅड बिन वी फोर घेत असतो ओके आणि शेवटचं जर शेवटचं आणखी पण आहेत नियमाचे इथं जर तुम्हाला हॅव किंवा हॅच दिसत असेल हॅव ऑब्लिक हॅज समोर काय करणार तुम्ही समोर तुम्ही हॅड घेणार ओके छोट्या छोट्या गोष्टी आहेत बघ खूप मॅटर करतात ह्या ट्रिक्स खूप मॅटर करतात एवढं लक्षात ठेवा फक्त सर्वांनी ओके चला आणखी बघून घेऊया आपण जर इथं कॅन आला असेल तर तुम्ही काय करणार तुम्ही कॅनचा डायरेक्टली कूड घेणार कूड आणखी बाकीच्या ज्या ट्रिक्स आहेत मी समोर इथंच लिहितो जर तिथं अमित सर ह्या त्याच्यापेक्षा शॉर्टकट ट्रिक्स आहेत एकदा समजून घ्या ह्या आपण त्याच्यापेक्षा शॉर्ट केलेल्या आहेत ओके एकदा बघून घ्या तुम्हाला ह्या ट्रिक्स अप्लाय करायच्या आहेत याला आपण शॉर्ट केलेला आहे ओके नंतर बघा जर तुमच्या सेंटेन्समध्ये शाल असेल किंवा व्हिल असेल तर याचा काय करायचा शूड उड करायचा शूड किंवा उड हे करायचा चला तुमच्या सेंटेन्समध्ये जर मे असेल तर त्याचा माईट घ्यायचा तुमच्या मध्ये जर इथं कम असेल तर कमचा कम, कम पण होतो आणि कमचा गो पण होतो डिपेंड करते वरते तुमच्या सेंटेन्समध्ये जर मस्ट असेल तर मस्ट चा मस्ट पण राहतो आणि मस्ट चा हॅट टू पण होतो ओके त्याच्यानंतर ह्या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत हे आपल्याला फॉलो करून अँसर काढायचा आहे अमित सर तुम्ही प्रॉपरली चेक करा याच्यामध्ये आपण काय करतो वॉज वर व्ही थ्री असेल तर इथं आपण हॅट प्लस व्ही थ्री घेतो ह्या ट्रिक्स अप्लाय करायच्या तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स बनवल्या आपण नाही त्याच्यापेक्षाही ओके आम्ही सर प्रॉपर हे करा तुम्ही इथं ओके हे ट्रिक्स तुम्हाला अप्लाय करायचे आहेत चला पुढे जाऊया आपण आता समोरचं जर बघितलं आपण इथं तुम्हाला मी ते सांगतो याला आणखी शॉर्ट करून तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे आपण आणखी शॉर्ट करून ओके चला पुढे जाऊ आपण आता तुम्ही हे अप्लाय करून सुद्धा उत्तर कसं काढता हे मला सांगायचं आहे आणखी काय म्हणणार आपण इथं ट्रिक्समध्ये जर तुमच्या इथं काय असेल दिस असेल काय असेल दिस किंवा दॅट असेल दिस असेल तुम्हाला दॅटच घ्यावा लागेल टुडे असेल टुडे तुम्हाला दॅट डे घ्यावा लागेल दॅट डे दे। जर इथं एस्टर डे असेल एस्टर डे तुम्हाला द प्रिव्हियस डे घ्यावा लागेल द प्रिव्हियस द प्रिव्हियस डे बस एवढं थोडंफार तुम्ही समजून घ्या हे महत्वाचे रूल्स आहेत हे आपल्याला फॉलो करायचे आता आता ह्या ट्रिक्स आहेत मी तुम्हाला एकच सांगेन तुम्हाला जेवढं मी सांगितलं की जर डायरेक्ट स्पीचमध्ये जर ह्या गोष्टी तुम्हाला दिसल्या डायरेक्ट स्पीचमध्ये तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये तुम्हाला काय दिसेल हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे इथं तुम्ही एक स्क्रीनशॉट सर्वांचा काढून घ्या एकदा सर्वांनी सर्वांनी एक, एक स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे काय होणार आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इथं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आता इथं सर्वांनी एक काम करा याचा स्क्रीनशॉट सर्वांनी काढून घ्या म्हणजे तुम्हाला प्रत्येकाला अँसर देता येईल बाकीच्या विद्यार्थ्यांनी तोपर्यंत लिंक शेअर करा बिकॉज जवळपास ट्वेंटी सिक्स विद्यार्थी जॉईन झालेले आहेत खूप सारे विद्यार्थ्यांना अजून माहित नसेल यस थर्टी फाईव्ह सॉरी थर्टी फाईव्ह विद्यार्थी जॉईन झालेले आहेत गुड खूप सारे विद्यार्थ्यांनी लिंक शेअर केली आय थिंक चला मी पण एकदा टेलिग्रामला मेसेज टाकतो की क्लास सुरू झाला ओके चला तोपर्यंत तो सर्वांनी एकदा एक काम करायचा स्क्रीनशॉट घ्या सर्वांनी तुम्ही हंड्रेड पर्सेंट उत्तर सॉल्व्ह करा प्रत्येक एवढा फक्त तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या सर्वांनी ओके चला आय होप तुम्ही पण शेअर केलं जवळपास सर्वांना तुमचे ग्रुप असतील सांगा मे आपला क्लास सुरू झाला बिकॉज अराऊंड थर्टी फाईव्ह विद्यार्थी आलेले आहेत लाईव्ह क्वेश्चन घेऊया आपण आता आपन? आता आपल्याकडे ट्रिक्स आहेत घेऊया आपण क्वेश्चन्स ओके मग क्वेश्चन घेताना आपल्याला काय करावं लागेल या ट्रिकची गरज लागेल ह्या ज्या ट्रिक्स तुम्हाला दिसतात या ट्रिकची गरज लागेल यस जान्हवी मॅम जान्हवी मॅम तुम्ही एक काम करा आपल्या याची लिंक तुम्ही आपल्या ग्रुप डिस्कशन ते जर पोस्ट केली नसेल तर करून घ्या तुम्ही ग्रुप डिस्कशनला ऍड आहात जान्हवी मॅम तुम्ही ते लिंक तिथं टाकून पण घ्या ओके चालेल मग स्टार्ट करू आपण आता ह्या ट्रिक्स आहेत त्याचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे आता आपण प्रत्येक एक्झामचा क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊ चला स्टार्ट करू आता आपण मी असं कन्सिडर करतो नाव यू हॅव दिस ट्रिक्स ह्या सर्वच्या सर्व ट्रिक्स तुमच्याकडे आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे आपल्याला आता अँसर सॉल्व्ह करायचे आहे चला मग बघू सॉल्व्ह करायला स्टार्टिंग करूया आपण ओके क्वेश्चन घेऊया आपण डायरेक्टली पहिलाच क्वेश्चन एम पी एस सी राज्यसेवा एम पी एस सी राज्यसेवा आणि मी तुम्हाला परत परत ते सांगणार दिस इज अवर ट्रिक सिरीज सेशन मग मी जास्तीत जास्त तुम्हाला काय सांगणार ट्रिक्सचा वापर करून अँसर कसे काढायचे मी जास्तीत जास्त तुम्हाला ट्रिक्सचा ऍन्सर ट्रिक्स वापरून अँसर कसे काढायचे हे शिकवणार आहे चला बरं मग ट्रिक्स वापरून कसला ऍन्सर काढणार काहीच बघू नका मला या क्वेश्चन मधलं काहीच समजत नाही मला या क्वेश्चन मधलं काहीच समजत नाही तरी मला ऍन्सर द्यायचे आहेत कॅन आय गिव्ह द अन्सर कॅन आय सॉल्व्ह दॅट क्वेश्चन इवन आय डोंट नो एनिथिंग अबाउट दॅट क्वेश्चन इवन आय कॅन सोल्व्ह इवन यू कॅन सोव्ह ऑल्सो फक्त तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला वन थिंग करून घ्यावं लागेल याच्यामध्ये ती म्हणजे सर्वात महत्वाची आपल्या ट्रिक्स तुम्हाला जर आपल्या ट्रिक्स माहित असतील तुम्ही हंड्रेड पर्सेंट द्याल मला ओके ट्रिक्स प्लस थोडंफार कॉमन सेन्स ह्या दोन गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत मग बघू आपण आता की आपल्याला अँसर देता येते का ओके मला म्हणायचं वाक्यामध्ये काय दिसतो मला डू दिसतो तुम्ही जर बघितला तर या वाक्यामध्ये आपल्याला डू दिसतो इथं तुम्ही बघू शकता वाक्यामध्ये डू आलेला आहे माझी ट्रिक्स तुम्हाला लक्षात आली असेल वाक्य जर डू असेल तर तुमचं उत्तर काय करायचं वॉज वर तुमचा ऑप्शन मध्ये वॉज वर सर्च करायचा हे तुमचं उत्तर असेल काय आन्सर असते तुमचं वॉज वर वी टू ऑर वी टू आपण काय म्हणतो वी टू फाईन करायचा डीट साठी आपण काय करतो आणखी वी टू सुद्धा फाईन करतो मग जिथं तुम्हाला वी टू दिसेल ते तुमचं उत्तर आहे हा जर वी वन असेल तुम्हाला वी टू फाईन करायचा आहे ज्या ऑप्शन मध्ये विस्ट असेल विश्ड ते तुमचं उत्तर आहे ओके हे पहिली गोष्ट बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला काय करणार शॉर्ट मध्ये पण सांगणार सा, बघा एक आणखी महत्वाची गोष्ट ती पण टिक करून घ्या तुम्ही इथं या पेजवर देतो तुम्हाला एक महत्वाचं आलं होतं सांगायचं ते मी देतो या पेजवरती एक मिनिट इथं ट्रिक्स आहेत आणि इथं मला एक गोष्ट सांगायची होती ती पण देतो मला काय म्हणायचं तुमच्या वाक्यामध्ये जर क्वेश्चन मार्क असेल तर क्वेश्चन कशाने जोडायचा इफ वेदर यांनी जोडायचा प्रश्न यांनी जोडायचा क्वेश्चन मध्ये जर एक्स्ट्रा मार्क्स असेल तर दॅटने जोडायचं क्वेश्चनमध्ये जर तुमच्या क्वेश्चनमध्ये जर काय असेल किंवा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये जर सब्जेक्ट असेल नंतर वर्ब असेल तर वाक्य कशाने जोडायचं दॅट मिन्स जोडायचं तुमच्या प्रश्नामध्ये असं काहीच नसेल या वरीलपैकी काहीच नसेल तर तुमचं वाक्य कशाने जोडायचं टू ने किंवा नॉट टूने जोडायचं बस एवढं लक्षात ठेवा ओके इथं डब्ल्यू एच वर्ड आणखी काय येणार डब्ल्यू एच वर्ड टू किंवा नॉट टूने जोडायचं बघा आपले ट्रिक सेशन आहे म्हणून आपण काय करतो जेव्हा शॉर्टमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो ते आपण इथं घेत आहोत चला मग हे बघूया एकदा की असा आपण करू शकतो का मला काय म्हणायचं होतं हो की तुमचं वाक्य डब्ल्यूएच वड जर वाक्यात वाक्या आला तर डब्ल्यूएच वडने जोडायचं मी थोड्या थोड्या गोष्टी सांगेल टिक करून घेत चला कारण हे काही आपलं टीचिंग सेशन नाही आहे हे आपलं प्रॅक्टिस सेशन आहे आपण ट्रिक्स वापरून अँसर काढण्याचा प्रयत्न करत आहोत तर बघा मला काय म्हणायचं आहे वाक्यात जर व्हाय आला असेल तर व्हायनेच वाक्य जोडायचं बाकी काहीच बघू नका इथं व्हाय दिसतो का बघा बरं नाही वेदर दिसतो मी कट करेल पहिलं माझं उत्तर नाही समजून घ्या ज्या विद्यार्थ्यांनी पहिलं ऍन्सर दिलं असेल ते आन्सर नाहीये आपलं ओके okay? चला पुढे चला इथं वाय दिसतो का हो दिसतो पहिला रूल्स कधीही चा लावायचा जो मी तुम्हाला दिला दुसरा रूल्स कधीही कंजंक्शनचा लावायचा जे मी आता तुम्हाला सांगत आहे बस दोनच नियम लावायचे तुम्हाला बाकी काही लावण्याची गरज नाही तुम्हाला टेन्स लावा कंजंक्शन लावा नंतर वाटलं तर पुढे चला मग मी इथं चा नियम लावून बघत आहे चा पण बघत आहे सो दुसरं उत्तर असू शकते तिसरं असू शकते बट चौथं सुद्धा उत्तर नाही आला लक्षात ट्रिक समजत आहे का तुम्हाला मी काय सांगत आहे मला हे म्हणायचं इथं की आपलं उत्तर कुठलं असेल जो प्रश्न जो प्रश्न डब्ल्युएच वडनी जोडला वाक्या जर व्हाय असेल डब्ल्युएच वड असेल तर त्याच डब्ल्यूएच वडनी वाक्य जोडतात हा नियम आहे मग चला मग त्या नियमानुसार आपण काय म्हणू शकतो त्या नियमानुसार आपण म्हणू शकतो की चौथा आणि पहिलं चुकीचं आहे मग आता नंतर पाहायचं होतं टेन्स इथं जर तुम्हाला काय दिलं इथून बघू शकता डायरेक्ट आपण दुसरा क्वेश्चन घेतलेला पहिला क्वेश्चन नंतर घेऊया पहिला क्वेश्चन आपण नंतर घेऊया आपण ओके पहिला आपण काय केलं इथं दुसरा क्वेश्चन बघत आहे हा तुमचा दुसरा क्वेश्चन आहे पहिला क्वेश्चन आपण मिस केला इथं मग आता एक तर गोष्ट क्लिअर झाली इथं की व्हाईने आपण बघत आहोत इथं ओके व्हाईने आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आता टेन्स बघाबर कुठला होता हा टेन्स कुठला होता अमेझार तुम्हाला वॉजवर फाइंड करायचा आहे मग वॉज वर कुठे दिसतो बघाबर वॉज वर कुठे दिसतो इथं पण वॉज वर दिसतो इथं पण वॉज वर दिसतो पण एक गोष्ट समजून घ्या माहित नसेल तुम्हाला तर ती मी तुम्हाला समजून सांगतो काय तर जर तुम्ही हा वॉज इथं घेतला आणि शी इथं घेतला काय होते माहिती आहे का वॉच जर इथं असेल आणि शी इथं असेल शेवटी क्वेश्चन मार्क द्यावा लागतो आलं लक्षात म्हणून हे दुसरं वाक्य चुकीचं आहे तिसरं वाक्य बरोबर आहे कधीही डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच करत असताना पहिले सब्जेक्ट मध्ये बदल करा म्हणजे आरवी मध्ये पहिला बदल आर मध्ये करा माहीत नसेल आर लवकरच आपण तसं पण सेशन ठेवण्याचा प्रयत्न करू डोंट वरी दुसरा बदल कंजंक्शन मध्ये असतो तिसरा बदल प्रोनॉन मध्ये असतो चौथा बदल मध्ये असतो पण त्यांनी काय केलं तिसराच बदल टेन्समध्ये केला आपल्याला शी इथं पाहिजे होता वॉस तिथं पाहिजे होता का बरं कारण स्टेप बाय स्टेप आपण बदल करतो हे पाच बदल करून डायरेक्ट मधून इनडायरेक्ट मध्ये येता येत असते पाच बदल करून आय नो काही विद्यार्थ्यांना समजलं नसेल जे नवीन असतील काय बरं कारण हे ट्रिक सेशन आहे ज्यांना थोडंफार बेसिक नॉलेज असते त्यांना बेटर अंडरस्टँड होते चला पुढचा क्वेश्चन आता क्वेश्चन नंबर फर्स्ट वाला पण आपण क्लिअर करून घेऊया राज्यसेवा दोन हजार एकोणीसचा चा क्वेश्चन जो अगोदर होता त्याचा पण आन्सर आपण एकदा देऊन घेऊया ओके बघा आता काय वाटतंय तुम्हाला आन्सर त्याचा पण आन्सर देण्याचा प्रयत्न करा इथं काय वाटतंय व्हॉट डू थिंक विच वन इज करेक्ट आन्सर तुम्हाला काय वाटतंय हा टॉपिक इंग्लिश इंग्लिश ग्रामरमध्ये सेकंड नंबरला कठीण असतो पण ट्रिक्सचा वापर करून तुम्ही त्याला सेकंड नंबरला इझी बनवू शकता बघा कसं तर मी काय लिहून दिलं तुम्हाला वॉज वर वि फोर असेल तर त्याचा काय करायचा हॅडबिन घ्यायचा काय करतो आपण हॅडबिन जिथं तुम्हाला हॅडबिन दिसेल हॅडबिन काय हॅडबिन दिसेल ते तुमचं उत्तर आहे मी लिहून दिलं तुम्हाला मी तुम्हाला ट्रिक्समध्ये लिहून दिलं आठवत असेल तुम्हाला काय बरं ट्रिक्स लिहून दिली होती तुम्हाला ह्या ट्रिक्स आहेत ह्या अप्लाय होतात ह्या काय आहेत ट्रिक्स आहेत ह्या अप्लाय होतात म्हणजे या ट्रिकचं जर तुम्हाला ऍन्सर द्यायचं असेल तुम्ही कसं देणार बरं ते बघायचं आता आपल्याला की तुम्ही कसं अँसर देणार ओके हे आपल्याला बघायचं आहे चला रोहिणी मॅम सेकंड म्हणत आहेत नितीन सर सेकंड गायत्री मॅम सेकंड पवन सर सेकंड सर्व विद्यार्थी सेकंड अँसर देत आहेत बिकॉज दे त्यांच्याकडे ट्रिक्स आहेत मी असंच म्हणेल हे हॅडबिनवालं उत्तर असते जर वॉज वी फोर आला तर तुम् वॉज वी फोर आला तर हॅडबिन वी फोर अस हे ट्रिक्स आहेत वॉज वी फोरचं उत्तर काय असते वॉज वी फोरचं उत्तर हॅडबिन वी फोर असते ओके हॅडबिन बघायचा ते तुमचं उत्तर असेल मग ह्या शॉर्ट ट्रिक्स वापरून तुम्ही इझिली आन्सर काढाल आलं का लक्षात क्वेश्चन किती कठीण कठीण असू द्या तुम्ही इझिली आन्सर काढाल मग एक तर लक्षात आलं आपलं हे उत्तर आहे इथं हॅडबिन नाही आहे ओके त्याच्यानंतर इथं पण हॅडबिन नाही आहे इथं पण हॅडबिन नाही आहे सो कट 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 सेकंड विल बी अवर अँसर या पद्धतीनं तुम्हाला काय करायचे आहेत अँसर सॉल्व्ह करायचे आहेत तुमच्या लक्षात येत आहे की किती शॉर्टकट पद्धतीने आपण हे सॉल्व्ह करू शकतो मग आपण पहिला पण क्वेश्चन घेतला दुसरा पण क्वेश्चन घेतला दोन्ही क्वेश्चन आपण एक्सप्लेन केले तुम्हाला ट्रिक सुद्धा सांगितलं मी तुम्हाला इथं ट्रिक सुद्धा सांगितल्या चला आता क्वेश्चन नंबर थर्ड घेऊया तुम्ही सुद्धा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा ओके क्वेश्चन नंबर थर्ड घेऊया आपण आता जो की क्वेश्चन नंबर थर्ड इथं दिलेला आहे क्वेश्चन नंबर थर्ड बघूया आपण आता राज्यसेवा दोन हजार एकोणीसचा चा क्वेश्चन आहे ज्याला आपण सॉल्व्ह करून घेऊ चला बघा ट्रिक्स समजून घ्या माझी माझी ट्रिक्स अशी आहे की शेवटी बघा ट्रिक्स मी खूप तुम्हाला स्लोली सांगणार आहे तुम्हाला समजेल असे क्वेश्चन मार्क आहे का शेवटी यस मग काय करायचं क्वेश्चन मार्क जर असेल ना तुम्हाला महत्वाचे महत्वाचे शब्द बघायचे आहेत वाक्यामध्ये काय डू आहे का ओके मग इफ वेदरच लागतो काय लागतो इफ किंवा वेदर डब्ल्युएच वड लागत नाही डब्ल्युएच वर्ड असता तर डब्ल्यूएच वड लावला असता मग मी त्याच्यानंतर तुम्हाला बघायचा टेन्स हा तुम्हाला विश प्रेझेंट टेन्स दिसतो तुम्ही याचा पास्ट टेन्स करा फक्त विश ईडी लावा फक्त काय लावाल ईडी लावाल तुम्ही आणि वाक्यामध्ये काय लागतो आपल्याला आप आज प्रश्न आहे तर प्रश्न विचारण्याचा असतो बस या तीन चार गोष्टी असतात मॅम जस्ट स्टार्ट हो आहे सुमय्या मॅम जस्ट क्लास स्टार्ट हो आहे ओके ओन्ली टू क्वेश्चन सो बघा आता याच्यामध्ये हा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण इफ वेदर विश आणि आस एवढं बघत चला कुठे कुठे दिसतो बघा बरं इथं इफ दिसतो का हो दिसतो इथं काय दिसतो दॅट दिसतो मी कट करेल पहिला ऑप्शन मी शंभर टक्के कट करेल ओके पहिलं ऑप्शन का बरं कट केलं कारण दॅट आहे हा दुसरं असू शकते कारण इफ आहे तिसरं मी कट करेल कारण त्यांनी दॅट वापरला आणि चौथं आपलं उत्तर असू शकते कारण इफ आहे अशा तुम्ही ट्रिक्स लावू शकता बघा आता तुमच्या लक्षात येत आहे का तुमचं उत्तर दुसरं किंवा चौथं असेल आता मग इफ वेदरचा नियम लावला आता वीज बघा कुठे दिलेला वीस म्हणजे ईडी इथं वीज दिला का हो दिला आणि इथं वीज दिला का हो दिला दोन्ही ठिकाणी वीज दिलेला आहे तुम्ही बघू शकता पण पण जो मेन बदल करायचा असतो तुम्हाला तो, तो समजून घ्यावा लागेल आता कसा बरं समजून घेणार आपण ते बघा आता मला काय म्हणायचं आहे जो मेन बदल तुम्हाला समजून घ्यायचा क्वेश्चन नंबर थर्ड मध्ये तो असा समजून घ्यायचा आहे जेव्हा समोरच्या व्यक्तीसोबत आपण बोलतो डायरेक्ट स्पीच मध्ये तेव्हा तो आपल्यासाठी यू असतो जेव्हा आपण तिसऱ्या व्यक्तीला सांगतो तो ऑटोमॅटिकली ही शी इट बनून जातो मग इथं काय होता मॅन दिलेला आहे आणि मॅनसाठी आपण ही वापरत असतो काय वापरतो ह्या कॉमन सेन्स मॅन मॅनसाठी काय वापरतो आपण ही यस मग ही कुठे दिलेलं इथं दिलेलं आहे बट इथं त्यांनी यूज घेतला म्हणून चौथं उत्तर नसेल दुसरं असेल ओके तरी तुम्हाला एक कठीण वाटत असेल तुम्हाला असं वाटतं की नाही मला शिकण्याची गरज आहे मी ऑलरेडी सांगितलं आपल्या बेसिक भाषेत चालू आहेत तुम्ही ते पण करू हे करू शकता आय होप येस व्हेरी गुड जान्हवी मॅम विद्या मॅम सुमय्या मॅम नरेंद्र सर प्रीती मॅम सोनाली मॅम रोहिणी मॅम पवन सर व्हेरी गुड सर्वांचं उत्तर नितीन सर व्हेरी गुड सर्वांनी कुठलं उत्तर दिलं आपल्याला सेकंड नंबर एवरी वन व्हेरी गुड चला क्वेश्चन नंबर किती घेऊया आपण आता आता घेऊया आपण क्वेश्चन नंबर फोर्थ त्याचे आन्सर पण आपण काढण्याचा प्रयत्न करूया काय म्हणतो बरं क्वेश्चन नंबर फोर्थ बघूया चला बरं क्वेश्चन नंबर जर फोर्थ बघितला आपण इथं चला क्वेश्चन नंबर फोर्थ घेऊया ओके सो क्वेश्चन नंबर फोर्थ घेण्या अगोदर हे पीडीएफ मला प्रॉपरली ओके नाव आता क्वेश्चन नंबर फोर्थ बघूया आपण काय बरं दिलेला क्वेश्चन नंबर फोर्थ मध्ये ओके मी सांगतो फक्त तेवढा फोकस ठेवा ते बाकी सर्व कट करा सांगतो तेवढा फोकस ठेवायचा ते कसा फोकस ठेवणार बरं तुम्ही फोकस हा ठेवा की इथं काय दिलेला आहे बघा व्हाय दिलेला आहे तर वाक्य व्हायने जोडायचं पहिली कंडिशन ही लक्षात आली माझ्या की मी वाक्य वाहिनी जोडणार कारण डब्ल्यूएच वड आलेला आहे पहिली कंडिशन दुसरी कंडिशन हे लक्षात ठेवा टेन्स कुठला आहे डीड आहे का वाक्य जर डीड असला तर हॅडच घ्यायचा काय घ्यायचा हॅड घ्यायचा बस हे दुसरी टेक्निक तिसरी टेक्निक सांगते तुम्हाला तुमच्या वाक्यामध्ये एक तर बघितलं तुम्ही ह्या टेन्स कुठला आहे डीड आहे तर मी हॅड घेणार आणि वाक्य व्हायने जोडणार बस या दोन गोष्टी महत्वाच्या आपल्यासाठी बघा तुम्हाला काय वाटते या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत तुम्हाला ह्या दोन गोष्टी वापरून अँसर काढायचा आहे बघू मग आपण आता जसं की मला माहित आहे इथं मला हॅड दिसत नाही मी कट करेल बघा व्हाय तर इथं पण आहे इथं पण आहे इथं पण आहे पण इथं नाही आहे इथं वेगळंच आन्सर मी कट करेल चौथा ऑप्शन ओके चौथा ऑप्शन कट होणार आहे तुमचं पण आता पहिलं दुसरं तिसरं काय असू शकते बघा आता मी पहिलं कट करतो कारण डीड आहे आपल्याला डीड पाहिजे नाही ओके okay? बघा कंबाईंड ग्रुप सी मधला क्वेश्चन आहे दोन हजार एकोणीस मधला याच्यामध्ये हॅट दिसतो का यस मला हॅट दिसतो म्हणून माझं उत्तर दुसरं आहे माझं उत्तर तिसरं नाही बघा शॉर्ट शॉर्ट ट्रिक्स आहेत तुम्ही विद इन सम सेकंड आन्सर देऊ शकता यस वैष्णवी मॅम गायत्री मॅम नेहा मॅम जानवी मॅम सुमय्या मॅम निलेश सर सोनाली मॅम योगेश सर करेक्ट या पद्धतीने आपण काय करतो आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो इझिली फक्त माझ्या टेक्निक ट्रिक्स अप्लाय करा तुम्ही ओके अशा ट्रिक्स जर तुम्ही यस जगदीश सर एपुरुट करेक्ट येस विद्या मॅम कुठला आन्सर असेल सेकंड नंबरचा चला क्वेश्चन नंबर फिफ्थ घेऊया जो क्वेश्चन नंबर फिफ्थ आहे त्याला पण आपण समजून घेऊया हा फॉरेस्ट दोन हजार एकोणीसचा अठराचा क्वेश्चन आहे मी सांगतो तेवढा फॉलो करा आर दिसतो का एम इज आर दिसला म्हणजे वॉझवर बघा माझा पहिलं ऑप्शन काय आहे ट्रिक्स वॉझवर बघा ह्या ट्रिक्स आहेत ऑलरेडी ट्रिक्स मी सुरुवातीला दिल्या तुम्हाला हे प्रत्येक क्वेश्चन सोबत पण तुम्हाला ट्रिक्स सांगत आहे तुमच्या क्वेश्चनमध्ये जर आर आला असेल क्वेश्चनमध्ये जर आर आला असेल तर ऑप्शन मध्ये वॉजवर बघा आणि हा जर प्रश्न असेल आणि डब्ल्यूएच वर्ड नसेल प्रश्न असेल डब्ल्युएच वर्ड नसेल तर इफ किंवा वेदरने वाक्य जोडतो आपण कशाने जोडतो इफ किंवा वेदरने दोघांपैकी एकाने बस एवढे तुम्हाला ट्रिक्स लावायचे आहेत बघू लावूया आपण ट्रिक्स ह्या ट्रिक्स फॉलो करूया लावूया आणि त्यानुसार अँसर देऊया आपण बघा ह्या दोन गोष्टी फॉलो करा तुम्ही इफ वेदर कुठे आहे इफ आहे इफ आहे इफ आहे आणि इफ आहे ही फेदर सर्वांनाच लागला पुढे जर नंतर बघितलं आपण ने तर त्यांनी वॉजवर घ्यायचा सा सांगितलं इथं वॉजवर आहे का नाही आहे मी पहिलं कट करेल इथं वॉजवर आहे का नाही आहे मी सेकंड कट करेल इथं वॉजवर आहे का हो आहे हे उत्तर असू शकते इथं वॉजवर आहे का नाही आहे मी कट करेल मला सांगा एवढ्या रॅपिडली जर तुम्ही सॉल्व्ह करू शकता माझ्या ट्रिक्स लावून यस व्हेरी गुड एव्हरी वन एवढ्या फटाफट तुम्ही आन्सर सॉल्व्ह करू शकता आला लक्षात फक्त माझ्या ट्रिक्स अप्लाय करा मी जेवढं सांगतो ना तुमच्या येणाऱ्या अपकमिंग एक्झाम डिपार्टमेंटलची एक्झाम अपकमिंग आहे जे डिपार्टमेंटलचे विद्यार्थी आहेत तुम्ही फटाफट आन्सर देणार एमईएस एक्झाम अपकमिंग येणारी एमईएस एक्झाम आहे तुम्ही तीस तारखेपर्यंत आउट ऑफ तुम्ही चांगला स्कोर इंक्रीज करू शकता म्हणून मी तुम्हाला एकच सांगेल की माझ्या ट्रिक्स अप्लाय करा पुस्तक बाजूला ठेवा स्टार्टिंगला तरी ओके यस व्हेरी गुड एव्हरी नरेंद्र सर अनुज यस अनुज सर यस ललित सर नेहा मॅम स्वाती मॅम व्हेरी गुड या पद्धतीनं आपण अन्सर देतो तुमच्या लक्षात आलं असेल ओके चला क्वेश्चन नंबर सिक्स बघूया क्वेश्चन नंबर जर सिक्स बघितला आपण इथं तर काय दिलेलं आहे कंबाईन ग्रुप सी दोन हजार अठराचा क्वेश्चन आहे आणि त्याच्यामध्ये जर बघितलं आपण काय दिलेलं आहे विल विल चा वूड करायचा मी लिहून दिलं होतं विलचा काय करायचा उड हा पहिला रूल्स आणि वाक्य कशाने जोडायचं क्वेश्चन असेल आणि डब्ल्यूए वर्ड नसेल तर इफ वेदरनी जोडायचं कशाने जोडायचं वाक्य इफ किंवा वेदरनी हे दोन ट्रिक्स लावा फक्त संपलं तुमचं अँसर ह्या दोन ट्रिक्स लावायच्या ऑलरेडी लिहून दिलेल्या आहेत मी तुम्हाला मी ट्रिक्स ऑलरेडी लिहून दिल्या तुम्हाला बस बघा विल चा उड आणि इफ वेदरनी वाक्य जोडा बाकी क्वेश्चन सोडून द्या तुम्ही काहीच बघू नका एवढं अप्लाय करा फक्त बघा बरं विलचा ऊट कुठे दिसतो तुम्हाला विलचा ऊट कुठे दिसतो इथं दिसतो का नाही दिसत कट करा इथं दिसतो का नाही दिसत कट करा इथं दिसतो का हो दिसतो अँसर असू शकते इथं दिसतो का नाही दिसत कुठेच मग मी कट करेल मला सांगा एवढं सोपी जर आपण एखाद्या सेव्हन स्टँडर्ड एट स्टँडर्डला जर ट्रिक्स लिहून दिल्या आणि त्यांना सदुदी शब्द सांगितले ते सुद्धा रॅपिडली अन्सर काढू शकतात जसे तुम्ही काढत आहात हा लक्षात कुठला आन्सर असेल आपलं ऍन्सर नंबर सेकंड एवढा रॅपिडली तुम्ही आन्सर देऊ शकता यस व्हेरी गुड एव्हरी वन आलं लक्षात ह्या ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवा विसरू नका ज्या ट्रिक्स मी तुम्हाला देत आहे ओके आणि ऑलरेडी ह्या ट्रिक्स मी स्टार्टिंगला दिल्या प्रत्येक क्वेश्चन सोबत एक्सप्लेन सुद्धा करून देत आहे चला क्वेश्चन नंबर सेव्हन घेऊया जो क्वेश्चन नंबर सेव्हन आहे राज्य सेवाचा क्वस्न कुठलाही एक्झामचा द्या क्वेश्चन कुठल्याही एक्झामचा असू द्या तुम्ही विदिन सम सेकंड अन्सर काढता विदिन सम सेकंड्स बघू आपण आता कसं तर तुम्हाला जर अँसर काढायचा आहे तर काय दिलेलं आहे डाईट डाईट कोण असतो वि टू असतो वाक्यात जर बी आला तर काय करायचं वाक्य जर वी टू असेल तर हॅड प्लस वी थ्री सर्च करायचा की हॅड सर्च करायचा फक्त काय सर्च करणार तुम्ही तुम्ही फक्त हॅड सर्च करा जिथं तुम्हाला हॅट दिसेल ते उत्तर असते हे लिहून दिलं मी ऑलरेडी मी ऑलरेडी लिहून दिलेल्या तुम्हाला ह्या सर्वच्या सर्व ट्रिक्स मी तुम्हाला स्टार्टिंगला लिहून दिल्या तुम्ही बघू शकता ओके ह्या ट्रिक्स मी कुठे लिहून दिल्या तुम्हाला स्टार्टिंगलाच काही विद्यार्थी लेट जॉईन झाले असतील पण ह्या ट्रिक्स मी लिहून दिला स्टार्टिंगला तुम्हाला की वी टू आला असेल बघा डायट वि टू आहे तर हॅडच घ्यायचा पहिल्या ऑप्शनमध्ये हॅट दिसतो का नाही दिसत कट करा दुसऱ्या ऑप्शनमध्ये हॅट दिसतो का नाही दिसत कट करा तिसऱ्या मध्ये हॅट दिसतो का नाही दिसत कट करा चौथ्या मध्ये हॅट दिसतो का हो दिसतो आन्सर आहे तुमचं मग तुमच्या लक्षात येत आहे की ती रॅपिडली तुम्ही आन्सर देऊ शकता या पद्धतीने तुम्ही राज्यसेवा द्या कंबाईन एक्झाम द्या हा इंग्लिश मधला सेकंड नंबरचा टॉपिक आहे कठीण ज्याला तुम्ही इझी करू शकता फर्स्ट नंबरला फक्त माझ्या टेक्निक आणि ट्रिक्स अप्लाय करा यस हॅट डायड काय म्हणणार प्रमोद सर ऍब्सोल्युटली करेक्ट मग या पद्धतीने तुम्हाला काय करायचे आहेत हे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत म्हणजे तुम्ही जर असं केलं तर तुम्ही रॅपिडली आन्सर सोल्व्ह करा हा क्वेश्चन नंबर सेव्हन सुद्धा तुम्ही देऊ शकले चला क्वेश्चन नंबर एट घेऊया त्याला पण समजून घेऊया बघा किती फटाफट आपले क्वेश्चन होत आहेत का बरं क्वेश्चन वाचण्याची गरजच नाही तुम्हाला तुम्हाला जसं मी ग्रामर शिकवलं ना काही गरज नाही तुम्ही डायरेक्टली आन्सर देता ओके चला क्वेश्चन नंबर एट समजून घेऊया राज्यसेवा सेवा दोन हजार सतरा जर तुम्ही खरोखर फटाफट आन्सर देत आहात तर लाईक करायला विसरू नका बिकॉज त्रेचाळीस विद्यार्थी लाइव आहेत आणि एकेचाळीस लाईक आहात म्हणजे काही विद्यार्थी अजून पण लाईक देण्याची विसरलेले आहेत ओके चला पुढचा क्वेश्चन घेऊया आणि तुमच्या लक्षात आलं असेल की आपण किती फटाफट आन्सर देऊ शकतो तर काय दिलेलं आहे हा अपवाद आता हा क्वेश्चन आहे तुमचा अपवादचा ज्याला अपवाद म्हणतो आपण अपवाद काय असतं समजून घ्या अपवाद असं काही नसते ओके पण तरी पण मी तुम्हाला सांगतो समजून सांगतो हे अशा काळामध्ये बदल होत नसतो द सन रायझेस इन द ईस्ट हे वाक्य जसंच्या तसं लिहायचं असते कारण याला म्हणतात युनिव्हर्सल ट्रूथ अशा वाक्यात कधी बदल करू नका की सूर्य पूर्वेकडून निघतो पृथ्वी गोल आहे सूर्य गरम असतो ताजमहल आग्र्यामध्ये आहे अशा वाक्यात कधीच बदल करू नका भुंकणारे कुत्रे चावत असतात दोन दोन चार असतात हे काय आहेत सर्व बोटे सारखी नसतात हे काय आहेत तर हे फिक्स गोष्टी आहेत अशा वाक्यामध्ये बदल करू नका हे वाक्य तुम्हाला जसं तसं लिहावं लागेल आणि समोर दाखवावं लागेल ही सेड आणि वाक्य कशाने जोडणार फक्त दॅटने दॅटने जोडलेलं वाक्य तुम्हाला घ्यावं लागेल कारण साधा क्वेश्चन आहे आणि तुम्हाला काय करावं लागेल दॅटने जोडलेलं वाक्य आणि ही सेट जसाच्या तसा ठेवावं लागेल काही बदल करण्याची गरज नाही तुम्हाला कुठेच मग बघू आपण आता तुम्ही म्हणा सेट तर वाक्यात नाही मग काय करणार सेड वाक्य जर नसेल आणि दोन व्यक्ती असेल तर यस मग तेव्हा तुम्ही टोल घेऊ शकता जर दोन व्यक्ती असतील तर कारण वाक्य तर कुठे सेड नाहीच आहे से ना त्यांनी बदलावलेला हो आहे मग इतर व्यक्ती आणि इतर व्यक्ती दोन्ही ठिकाणी व्यक्ती असतील तर तुम्ही टोल घेऊ शकता तिथं आपला मेन उद्देश काय होता हे वाक्य जसेच्या तसे पाहिजे मला कुठे दिसते बरं जसं तसं बघा बरं द सन राइजेस इन द ईस्ट येस बरोबर आहे द सन रोज यांनी बदल केला म्हणून हे माझं उत्तर नाही दुसरं माझं उत्तर नाही का बरं कारण त्यांनी वाक्याला चेंज केलं द सन राइजेस इन द ईस्ट यस बरोबर आहे द सन रोज यांनी रोज घेतला म्हणून हे माझं उत्तर नाही बघा मला काहीच येत नाही या पद्धतीने सांगत आहे यस सेंटेन्स रिमेन सेम यस धीरज सर फक्त आपण काय करणार बघा पहिलं आणि तिसरं मी बाकीचे विद्यार्थी कसे विचार करतील मी तसा विचार करत आहे की बाकीचे विद्यार्थी कसा विचार करतील की एकतर आपलं उत्तर पहिलं आहे एकतर तिसरं आहे पण तुम्हाला माहीत आहे नी इथं पास्टेन्स वापरला पास्ट सेडवाला सेडवाला जर पास्ट असेल तर सेडवाला स्टोल् घ्यावा लागेल पण इथं जर से असता से इथं से असता सेज असता तर मी टेल्स घेतला असता काय घेतला असता टेल्स घेतला असतं हे पण समजून घ्या टेल्स केव्हा आलं असतं टेल्स तेव्हा आलं असतं जेव्हा इथं सेडच्या जागी सेज असतात तर ओके तेव्हा टेल्स आला असता मग आपलं उत्तर कुठलं असेल आपलं उत्तर फर्स्ट असेल बाकीचे नसतील या पद्धतीने तुम्हाला आन्सर काढायचे आहेत आलं लक्षात चला पुढे जाऊया आता क्वेश्चन नंबर घेऊया नाईन क्वेश्चन नंबर नाईन ला समजून घेऊया काय बरं दिलेलं आहे टॅक्स असिस्टंट दोन हजार सतराचा क्वेश्चन आहे आणि काय दिलेलं असते सर व्हेन वी यूज आस्क वर्ड सर वी यूज आस्क वर्ड व्हेन वी हॅव टू यूज ओके इन द प्लेस ऑफ यु नो रिटोरिकल जेव्हा आपण क्वेश्चन मार्क वाले वाक्य घेतो तेव्हा रिपोर्टिंग वर्बच्या जाग्यावर मी तुम्हाला एक्झाम्पल देतो त्याचं एक मिनिट द्या बघतो मला ईल इल, इल, समुर आल्याबरोबर एक्झाम्पल मी तिथे एक्सप्लेन करून देतो डोंट वरी प्रमोद सर जेव्हा आपल्याला प्रश्न विचारायचा असतो प्रश्न प्रश्नाच्या वाक्यात आपण आज घेत असतो घेऊया आपण ते पण एक्झाम्पल डोंट वरी चला बघा आता आय नो यू नो कोण आहे वी वन आहे नो हा व्ही वन आहे ओके वी वन जर नो असेल त्याचा वी टू करायचा न्यू न्यू अँसर मध्ये मला लागेल हे पहिली गोष्ट पहिला नियम हा लागेल मला दुसरा नियम मला वाक्य दॅटनी जोडलेलं हवं कशाने दॅटनी वाक्य जोडलेलं हवं हे दोन नियम तुम्हाला स्टार्टिंगला लावे लागतील हे दोन नियम आपल्याला लावायचे आहेत एकदा बघूया कसं तर ओके म्हणजे दोन नियम जर आपल्याला लावायचे झाले तर कसे लावणार बरं आपण बघा आता शी सेट टू हिम ती त्याला म्हणाली कोण कोणाला म्हणाल ती त्याला म्हणाली मी तुला ओळखते ओके मग हा आयवाला जो शब्द आहे हा तिच्यासाठी वापरलेला आहे म्हणजे आपल्याला शी सुद्धा ला घ्यावा लागेल वाक्यामध्ये शी लागेल तुम्हाला तुम्हाला आणखी न्यू लागेल न्यू घ्यावा लागेल आणि दॅटने वाक्य जोडावं लागेल एवढ्या गोष्टी तुम्ही चेक करा कुठे कुठे आहेत तर ओके एवढं आपल्याला चेक करावं लागेल बघा दॅट तर प्रत्येक वाक्यामध्येच आहे दॅट मग आपण असं म्हणणार प्रत्येक आपलं उत्तर आहे त्याच्यानंतर न्यू इथं आहे पण इथं पण न्यू आहे इथं पण न्यू आहे पण इथं नोज आहे म्हणून माझं उत्तर चौथं नाही चौथं उत्तर नसेल कावर नसेल मी काचं पण तुम्हाला अँसर दिलं नेक्स्ट आपल्याला शी लागेल पहिल्या वाक्या शी नाही म्हणजे पहिलं वाक्य कट करेल आता तुमचं एक तर दुसरं वाक्य असेल एक तर तुमचं तिसरं वाक्य असेल म्हणजे दोघांपैकी एक आन्सर तुम्हाला द्यायचं आहे दोघांपैकी एक आन्सर द्यायचा आहे बघू बर कसं तर मग शी सेट टू हिम शी सेट टू हिम ओके इथं पण शी आहे इथं पण शी आहे पण इथं हिम आहे हिम म्हणून या युचा बद्दल काय करायचा हिम करायचा मी नाही म्हणून आपलं उत्तर कुठलं असेल तिसरं असेल तुम्ही जर कॉमन सेन्स लावले तर तुमच्या लगेच लक्षात येणार है? Yes, लक्षा देता है कि आपलं उत्तर तिसरा यस व्हेरी गुड एवरी वन तुमच्या लक्षात येत आहे की कशा पद्धतीने आपण इथे आन्सर देऊ शकतो येस एव्हरी वन व्हेरी गुड चला क्वेश्चन नंबर दहा घेऊया आपण काय बरं दिलेला क्वेश्चन नंबर दहा मध्ये समजून घेऊया क्वेश्चन नंबर जर दहा चेक केला तर क्लर्क कायपिस्ट दोन हजार सतराचा क्वेश्चन आहे काय दिलेला त्याच्यामध्ये तो पण एकदा क्वेश्चन समजून घेऊया आपण बघा जेव्हा वाक्यामध्ये हॅव बिन असतो बस हॅट बिन सर्च करा मी लिहून दिल होतं वाक्यात हॅव आला तर हॅड सर्च करा बाकी सर्व बंद करा काहीच करू नका वाक्य जर आपल्या कायला असेल हॅव आला असेल तर हॅड घ्या हॅड ट्रिक्स आपण ऑलरेडी घेतल्या बघा किती फास्ट दहा नंबरचं वाक्य तुम्ही बघू शकता क्लर्क कायपीस दोन हजार सतराचं वाक्य आहे तरी सुद्धा तुम्ही इझिली अन्सर देऊ शकता ओके कसं देऊ शकता बघा आता कुठे दिसते बरं तुम्हाला हॅड इथं हॅड दिसतो का नाही दिसत कट करा इथं हॅड दिसतो का हो दिसतो मग असू शकते अँसर इथं दिसतो का नाही दिसत कट करा इथं दिसतो का नाही दिसत कट करा मला सांगा बस तुम्हाला कटच तर करायचे आहेत ऑप्शन मी जसं सांगत आहे तसं तुम्हाला कट करायचं आहे विदिन सम सेकंड तुम्ही अन्सर सॉल्व्ह करता तुम्ही बघू शकता की किती रॅपिडली तुम्ही आन्सर सॉल्व्ह करू शकता या पद्धतीनेच तुम्हाला काय करायचं आहे या पद्धतीने तुम्हाला सर्वच्या सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत ओके आय होप तुमच्या लक्षात आलं की आपलं उत्तर कुठलं असेल ऑप्शन नंबर सेकंड जे दहा नंबरचा ऑप्शन सांगू शकतो यस व्हेरी गुड एव्हरी वन या पद्धतीने आपण आन्सर देणार चला मग क्वेश्चन नंबर इलेव्हन घेऊया तुम्ही सुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करा आणि आपला स्कोर काउंट करा बिकॉज शेवटी आपल्याला स्कोर पण सांगायचा आहे की प्रत्येकाला किती किती मार्क्स मिळाले आपण शेवटी मेन्शन करत असतो ओके चला मग द मॅनेजर सेट टू द कस्टमर हॅव यू आता मला प्रश्न विचारला होता प्रमोद सरांनी की सर आपण आस केव्हा वापरतो आस वापरतो आपण अशा प्रश्नामध्ये बघा क्वेश्चन आला नव्हता क्वेश्चन आला बघा क्वेश्चन जर आला असेल तर रिपोर्टिंग वर्ब म्हणून आपण आस वापरत असतो काय म्हणून रिपोर्टिंग वर्ब म्हणून आपण आस वापरत असतो तुम्ही बघू शकता आता जो सेड असतो त्याच्याऐवजी आपण काय वापरतो इथं आस वापरतो कारण तो क्वेश्चन आहे मग मी एकच सांगेल तुम्हाला टेन्स कुठला हॅवचा आहे तुम्हाला हॅट सर्च करावा लागेल मी मगाशी तुम्हाला ट्रिक सांगितली मगाशी ट्रिक सांगितली ह्याचा हॅड होतो आणि दुसरी टेक्निक हा क्वेश्चन जर असेल आणि डब्ल्यूच वर्ड जर नसेल इफ वेदरने वाक्य जोडायचं कोणी जोडायचं इफ वेदरने बस एवढं फॉलो करा एवढं फॉलो करा अगोदर तुम्ही बघू आपण आता फॉलो करून बघूया एकदा चला पहिला ऑप्शन मध्ये दिसते का तुम्हाला असं काहीतरी बघा पहिल्या ऑप्शन मध्ये वेदर आहे पहिल्या ऑप्शन मध्ये वेदर आहे असं म्हणू शकतो आणि हॅड आहे का बघा वेदर सर्व ठिकाणी आहे वेदर इथं दॅट आहे मी कट करेन इथं दॅट आहे इथं वेदर आहे हे उत्तर असू शकते हे असू शकते हे असू शकते मी वेदर सर्व ऑप्शनमध्ये म्हणणार वेदर yes, मी सर्व ऑप्शनमध्ये okay? म्हणणार यस प्रमोद सर ओके बट वेदर कुठल्या ऑप्शनमध्ये नाही आहे थर्डमध्ये म्हणजे वेदरचा नेम लावला आता हॅड बघा कुठे कुठे दिलेला हॅड पहिल्या ऑप्शनमध्ये हॅड नाहीच आहे म्हणून मी कट करणार पहिल्या ऑप्शनमध्ये हॅड नाही आहे म्हणजे मी कट करणार दुसऱ्या ऑप्शनमध्ये हॅट दिसतो का तुम्हाला यस दुसऱ्या ऑप्शनमध्ये हॅट दिसतो दुसऱ्या ऑप्शनमध्ये हॅट दिसतो ते उत्तर असू शकते परत एकदा समजून घ्या खूप सारे विद्यार्थी तिसरा आन्सर देत आहात पण तिसरा आन्सर तुम्ही का बरं देतात माझ्या लक्षात आलं नाही तिसरा ऍन्सर नसेल तिथं दॅट पण आहे आणि ईप पण आहे एकदा समजून घ्या तिसरं उत्तर नाही आहे आपलं तुम्ही अगोदर कंजंक्शन चेक करा दोन दोन कंजंक्शन एकाच वाक्यात वापरले त्यांनी चौथ्या वाक्यात हॅड आहे का चौथ्या वाक्यात वाक्या सुद्धा हॅड नाही आहे म्हणजे आपलं उत्तर असेल सेकंड अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता इझिली तुम्ही अँसर फाईंड करू शकता आणि उत्तर सुद्धा देऊ शकता आला लक्षात खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला अँसर काढण्याची मी एकच सांगेल तुम्हाला की तुम्ही फक्त माझ्या टेक्निक्स आणि ट्रिक्स वापरा तुम्हाला जास्त लोडिंग घेण्याची गरज पडणार नाही आणि कमी वेळ असेल ना ॲब्सोलटली तुम्ही चांगला स्कोर कराल ओके चला मग पुढे जाऊया आपण पण तुम्हाला एकच सांगेल तुम्ही माझे जुने विद्यार्थी आहात तुम्ही ऑलरेडी आपल्याकडे कोर्स केलेला आहे पण तुम्ही माझी एक मदत करा ही लिंक नवीन नवीन नवी विद्यार्थ्यापर्यंत गेली पाहिजे कारण तो माझा बेनिफिट असतो बिकॉज तुम्ही जर माझ्या ऑलरेडी विद्यार्थी आहात तुम्ही ऑलरेडी क्लासला आहात ओके म्हणजे नवीन विद्यार्थी आहात तिथपर्यंत आपली लिंक पोहोचली पाहिजे यासाठी तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा ओके चला पुढे जाऊया क्वेश्चन नंबर बारा बघू आपण आता क्वेश्चन नंबर जर बारा बघितला तर काय दिलेलं इथं ते पण समजून घेऊ एकदा क्वेश्चन नंबर मध्ये फक्त या ट्रिक्स तुम्ही अप्लाय करा जे मी सांगत आहे तुम्हाला डिपार्टमेंटल पी एस आय दोन हजार सतराचा क्वेश्चन आहे सांगितलं डिपार्टमेंटल येणारी एक्झाम शंभर टक्के तुम्हाला क्वेश्चन दिसेल याच्यावरती ओके काय दिलेलं आहे बरं आय एम वर्किंग ऍम आला असेल वर सर्च करायचं बाकी काहीच नाही काय सर्च करणार वॉझ किंवा वर सर्च करा तुम्ही ओके त्याच्यानंतर काय सर्च करायला बघा इथं सेज आहे सॉरी आता एक समजून घ्या महत्वाचा नियम महत्वाचा आहे जर रिपोर्टिंग प्रेझेंट मध्ये असेल मी काय म्हणत आहे बघा रिपोर्टिंग व मध्ये असेल तर या वाक्यात काळात बदल करू नका काळामध्ये काळामध्ये बदल करू नका बदल करू नका हे तुम्ही समजून घ्या मी काय म्हणत आहे मी काय म्हणत आहे इथं एकदा समजून घ्या काय म्हणत आहे जर रिपोर्टिंग मध्ये असेल तुमचा रिपोर्टिंग वर्ब तुम्हाला प्रेझेंटमध्ये दिसत आहे तर काळामध्ये बदल होणार नाही इथं जर सेड आला असता तरच आपण काय केलं असतं या अमेझारचा वॉजवर घेतला असता मग इथं तुम्हाला हा अपवाद म्हणून हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ज्याला आपण अपवाद म्हणत असतो ओके ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे फक्त इथं की काळात बदल कधी होणार नाही कधी करू नका काळामध्ये बदल जर हा रिपोर्टिंग व हो, प्रेझेंटमध्ये असेल तर प्रेझेंट म्हणजे समजते तुम्हाला प्रेझेंट टेन्स आपण टेन्सचे सेशन घेतलेले आहेत मग ते टेनचा सेशन असेल म्हणजे आपलं उत्तर पहिलं आपल्याला हे वाक्य असाच्या असं ठेवावं लागेल जर म्हणतो ना हे वाक्य असाच्या असं ठेवावं लागेल तुम्हाला म्हणजे टेन्स टेन्स म्हणत आहे मी आयमध्ये बदल करा तुम्ही आय मध्ये बदल करू शकता बट टेन्समध्ये बदल करू नका तुम्हाला प्रेझेंट टेन्स म्हणजे अमेझर वाला टेन सर्च करावं लागेल कुठला इज आर वाला टेन्स सर्च करावा लागेल इथं ॲमेझर नाही दिसत मला इथं पण ॲमेझ आहे इथं पण आहे इथं पण आहे माझे उत्तर हे असू शकतात पण पहिलं नाही एवढं माझ्या लक्षात आलं त्याच्यानंतर त्याच्यानंतर जर बघितलं तर तुम्हाला लक्षात एक आलं असेल जर इथं सेज आहे इथं सेज आहे तर आपल्याला सेज वालंच उत्तर घ्यावं लागेल इथं सेज नाही आहे मी कट करेन इथं आता दोन्ही ठिकाणी सेज आहे दोन्ही ठिकाणी सेज आहे बट आपण वाक्य दॅटनी जोडत असतो वाक्य कशाने जोडत असतो दॅटनी जोडत असतो हे पण तुम्हाला समजून घ्यायचं आहे सो आन्सर असेल आपलं सेकंड नंबर चला मी फुल तुम्हाला एक्सप्लेन करून देत आहे त्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे हे समजून घ्यायचं आहे की का बरं कारण आपल्याला दॅट पण पाहिजे होता ना दोन वाक्याला जोडणारा दोन वाक्याला दॅट पण पाहिजे होता पण आपण काय केलं हा रिपोर्टिंग वॉब जर प्रेझेंटमध्ये असेल तर आपल्या काळामध्ये बदल करू नका फक्त काळामध्ये जेव्हा रिपोर्टिंग बॉब प्रेझेंटमध्ये असते तुम्ही ठीक करून घेऊ शकता रिपोर्टिंग वॉबमध्ये बदल करू नका चला क्वेश्चन नंबर थर्टीन बघूया क्वेश्चन नंबर थर्टीन बघा डिपार्टमेंटलमध्ये दोन क्वेश्चन जे विद्यार्थी आता आपल्या बॅचमध्ये आहेत आणि डिपार्टमेंटलची तयारी करत आहात मी एकच सांगेल या टॉपिकवरती जास्त फोकस करा दोन मार्क तुम्हाला देणार दोन ते तीन चार मार्क एवढे पण देऊ शकतो असा टॉपिक आहे तुम्हाला डिपार्टमेंटल वाल्यानं ओके मी डिपार्टमेंटल डिपार्टमेंटलबद्दल बोलणार नाही तुम्ही कुठली एक्झाम काढा तुम्ही येणारी अभिलेख एक्झाम आता येणारी एक्झाम आहे भूमी अभिलेख येणारी एक्झाम मेन्सवाले आहेत आता राज्यसेवा कंबाईन खूप सारे एक्झाम अपकमिंग आहेत की जिथे इंग्लिश आहे हा टॉपिक याच्यावर जर क्वेश्चन दिसला नाही तर तुम्ही मला कमेंट करा या टॉपिकच्या खालीच कमेंट करा की सर विचारलं नाही पॉसिबलच नाही शंभर टक्के विचारला जाणार सो या टॉपिकला तुम्ही इग्नोर करू नका याच्यावर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा खूप महत्वाचा टॉपिक आहे चला आय मस्ट, तो मस्ट, सा मस्ट सा तो। तर मस्ट चा काय करतो आपण मस्ट चा आपण दोन घेत असतो एकतर मस्ट चा मस्टच राहतो समजून घ्या मस्ट मस्ट राहतो किंवा हॅट टू करतो हे दोन अँसर असतात तुम्हाला माहित नसेल मी समजून सांगतो ओके मला एकच म्हणायचं आहे की मस्ट चा अँसर काय बरं असते मस्ट चे दोन अँसर असतात एक तर आपण मस्ट असेल तर मस्त मस्ट ठेवायचा हे पहिलं ऑप्शन आणि दुसरं ऑप्शन असं आहे की वाक्यामध्ये जर मस्ट आला वाक्यामध्ये जर मस्ट आला तर त्याचा आपण काय करतो हॅड टू पण घेतो पण हे केव्हा घ्यायचं हॅड टू केव्हा घ्यायचा मस्टचा मस्ट केव्हा ठेवायचा हे महत्वाचं आहे आणि हेच मी तुम्हाला समजून सांगणार आहे बघा मी तुम्हाला सांगणार आहे की मस्टचा मस्ट केव्हा घ्यायचा आणि हॅड टू केव्हा घ्यायचा चला बघा बरं आता मला काय म्हणायचं आहे मस्ट चे दोन मिनिंग असतात एका मस्टचा मीनिंग मिनिंग काय होतो करावंच लागते एका मस्टचा मिनिंग होतो करावंच लागते करावंच लागते करायलाच पाहिजे करायला करायलाच पाहिजे जेव्हा याचा मिनिंग असा निघेल जेव्हा याचा मिनिंग असा निघेल तेव्हा तुम्ही तेव्हा तुम्ही मस्टचा हॅट टू घ्यायचा आहे लक्षात मी काय म्हणत आहे जेव्हा तुमच्या मस्टचा मिनिंग काय निघेल असा निघेल की करावंच लागते केलंच पाहिजे म्हणजे ते एक ऑब्लिगेशन असते त्याला ग्राम ग्रामरच्या भाषामध्ये म्हणतो आपण ऑब्लिगेशन जेव्हा ऑब्लिगेशन असते तेव्हा आपण हॅट टू घेत असतो पण आता मस्टचा मस्ट केव्हा राहतो जेव्हा तुम्ही मस्ट म्हणजे निश्चितच जेव्हा तुम्ही शोरिटीनुसार वापरता निश्चितच असं म्हणून शोर होऊन वापरता तुम्ही तुम्ही म्हणता निश्चितच बाहेर कुत्रा असला पाहिजे इट मस्ट इट मस्ट बी अ डॉग आउटसाईड इट मस्ट बी अ डॉग आउटसाईड नक्कीच जेव्हा तुम्ही मस्टचा वापर नक्कीच म्हणून करता काय म्हणून नक्कीच तेव्हा मस्टचा मस्टच राहतो बदल होत नाही आलं लक्षात दोन्ही येणार नाही नो 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 दोन्ही येणार नाही सुरेश सर कारण का बरं समजून घ्या या वाक्याचा मिनिंग समजून घ्या तुम्ही की इथं म्हणायचं आहे की सोनाली सेड आय मस्ट गो होम मला सांगा इथं निश्चित नाही बोलणार आहे आपण आता तिने इथं कंपल्शन दाखवलं की मला घरी जायचंच आहे मला मी घरी गेलीच पाहिजे आपण दोन्ही नाही म्हणणार इथं आपलं दोन्हीही उत्तर नाही आहे समजून घ्या खूप सारे विद्यार्थी मला थर्ड अँसर दिलं बट थर्ड अँसर याचं नाही आहे का बरं मी समजून सांगत आहे तुम्ही मिनिंग काढा नक्कीच तुम्ही म्हणा सर मी नक्कीच घरी गेली पाहिजे तर बोलू शकतो ना आपण नाही जेव्हा स्वतःबद्दल असं वाक्य बोलतो आपण ओके तुम्हाला याच्या कन्सेप्ट जर केलं नसला तर तुम्हाला आणखी मला डिटेलमध्ये सांगावं लागेल पण एवढा वेळ आपल्याकडे इकडे नाही आहे ओके म्हणजे समजून घ्या इथं आपल्याला ऑब्लिगेशन जर असेल ऑब्लिगेशन तेव्हाच आपण काय करतो तेव्हाच आपण इथं हॅड टू घेत असतो आपलं उत्तर फक्त आणि फक्त हॅड है, टू पाहिजे कुठलं पाहिजे हॅड टू पाहिजे हॅट टू केव्हा झालं असतं या मस्टचा मस्ट केव्हा राहिला असतं जेव्हा आपण नक्कीच बद्दल गेलो असतो आणि नक्कीच वाक्य कसे असतात विदाऊट वफ जास्तीत जास्त असतात ओके okay? एवढा वेळ नाही आहे पण नाहीतर असता तर आपण मॉडेलचं पूर्ण क्लिअर करून घेतलं असतं त्याचे मिनिंग पण चला पुढे जाऊया आपलं उत्तर असेल फक्त पहिलं चला क्वेश्चन नंबर कुठला घेऊया क्वेश्चन नंबर फोर्टीन घेऊया आपण आता क्वेश्चन नंबर फोर्टीन आहे इंजिनिअरिंग प्री दोन हजार पंधराचा क्वेश्चन आहे काहीच करू नका व्हाय जर आला असेल तर व्हायनेच वाक्य जोडायचं पहिली कंडिशन व्हाय आला असेल व्हायनेच वाक्य जोडा दुसरी कंडिशन आर आला असेल वॉज वर सर्च करा वॉज ऑब्लिक वर सर्च करा चला पहिले एवढं तर करा पहिले एवढं तर बघा तुम्ही काय बघा अगोदर की व्हाय कुठे कुठे आहे इथं आहे व्हाय इथं आहे व्हाय इथं पण आहे पण इथं नाही आहे म्हणून आपले उत्तर काय असू शकतात पहिले तीन असू शकतात तुम्ही बघू शकता पहिले तीन असू शकतात त्याच्या पुढे जाऊया नंतर समोरचा जर घेतला आपण भाग समोरचा भाग जर समजून घेतला तर आपण असं म्हणू शकतो की आता मला काय पाहिजे वॉज किंवा वर मग वर जर बघितलं आपण तर इथं वॉज आहे इथं वॉज आहे पण इथं नाही आहे म्हणजे पहिलं उत्तर नाही आहे मग तुमच्या लक्षात आलं असेल कशा स्टेप बाय स्टेप तुम्ही ऑप्शन कट करू शकता पण मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं होतं की पहिला बदल रिपोर्टिंग वर्बमध्ये करायचा दुसरा बद्दल कंजंक्शनमध्ये करायचा तिसरा बदल आपण प्रोनाऊनमध्ये करतो प्रोनाऊनमध्ये नंतर टेन्समध्ये करतो पण या वाक्यामध्ये काय केलं माहिती आहे काय कावर चुकीचं आहे हा शी इथं पाहिजे होता हा वॉज हा इथं पाहिजे होता पण त्यांनी तिसरं वाक्य कावर चुकीचं घेतलं तुमच्या लक्षात आलं असेल की तिसरं चुकीचं आहे दुसरं आपलं उत्तर आहे व्हेरी गुड एव्हरी वन तुम्ही उत्तर देत आहे वॉज येणार नाही हा जर आला तर शेवटी क्वेश्चन मार्क जाईल मग तिसरा उत्तर नाही घेणार आपण ओके चला आलं लक्षात त्यानुसार चला पुढे जाऊया क्वेश्चन नंबर फिफ्टीन बघूया आता काय बरं दिलं क्वेश्चन नंबर फिफ्टीन मध्ये समजून घेऊ आपण सो क्वेश्चन नंबर जो फिफ्टीन आहे त्याला जर आपण बघितलं तर आपण असं म्हणू शकतो की तर हॅव आला वाक्य जर तुमच्या हॅव येत असेल फक्त हॅड बघा काय बघाल तुम्ही फक्त आणि फक्त जिथं हॅड असेल ते तुमचं उत्तर आहे आणि वाक्य कशाने जोडाल दॅटने बस हे तुमचे अँसर सर्च करा बाकी संपलं ह्या ट्रिक्स आहेत त्याच्या ह्या ट्रिक्स फॉलो करून तुम्ही इझिली तुमचे अन्सर फाइंड कराल फक्त हॅट प्लस हॅड बघा आणि दॅट बघा इथं हॅड दिसतो का नाही दिसत मी कट करेल दॅट तर इथं पण आहे इथं पण आहे इथं पण आहे पण हॅड इथं दिसतो मला आणि हॅड इथं दिसतो पण इथं हे दिसत नाही म्हणून तिसरं ऑप्शन कट करेल दुसरं किंवा चौथ उत्तर आहे असं तुम्ही डील करू शकता तुम्हाला हॅड घ्यावाच लागेल हॅवचा हॅडच होतो हे तुम्हाला फॉलो करावं लागेल मग बघा बर आता एकतर दुसरं किंवा चौथ तुमचं उत्तर आहे दुसरं किंवा चौथ काही विद्यार्थ्यांना दुसरं वाटत आहे काही विद्यार्थ्यांना चौथं वाटत आहे पण यू सेट टू हर कोण कौन कोणाला म्हणाल जर वाक्यामध्ये यूच आहे जर वाक्यामध्ये यू आला असेल तर यूचा बदल यूज करायचा यूचा बदल करू नका यूचा यूज राहतो लक्षात यूचा काय राहतो यूच राहतो मला म्हणायचं यू टोल्ड हर दॅट यू म्हणजे यूचा यूच चा यूज ठेवायचा आहे पण तिसऱ्या वाक्यात त्यांनी आय घेतला म्हणून दुसऱ्या वाक्यात म्हणून ते उत्तर नाही आपलं उत्तर चौथं आहे आला लक्षात यानुसार तुम्ही पंधरा नंबरचा क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करू शकता ओके चला क्वेश्चन नंबर सिक्स्टीन घेऊया सिक्स्टीन नंबर जर बघितलं तर ट्रिक्स बघा कशा अप्लाय होतात ज्या माझ्या ट्रिक्स आहेत त्या तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकाल इथं जे ट्रिक्स आहेत त्यानुसार घ्यायचं बाकी सर्व कट करायचे काहीच बघायचं नाही फक्त आणि फक्त काय बघावं लागेल तुम्हाला माईट बघावं लागेल मला सांगा बरं माइट कुठे दिसतो माईट इथं दिसतो का नाही दिसत मी कट करेल चौथा ऑप्शन इथं दिसतो का नाही दिसत मी कट करेल चौथे इथं दिसतो का नाही दिसत मी हे पण कट करेल पण इथं मला माईट दिसतो म्हणून मी म्हणू शकतो की माझं उत्तर पहिलं आहे यानुसार यस व्हेरी गुड गायत्री मॅम पवन सर विद्या मॅम व्हेरी गुड कुठलं उत्तर असेल आपलं पहिल्या नंबरचं उत्तर असेल का बरं कारण आपल्याला मेचा माईटच घ्यायचा असतो बाकी काहीच बघू नका मेचा माईट घ्यावा लागेल तुम्हाला फक्त ओके okay, अशा पद्धतीनं तुम्ही क्वेश्चन नंबर सिक्स्टीन सुद्धा सॉल्व्ह करू शकता चला याच्या पुढचा क्वेश्चन घेऊया याच्या नंतरचा जो क्वेश्चन आहे त्याला पण समजून घेऊ पण तुम्ही सुद्धा अँसर द्या आणि शेवटी स्कोर काउंट करा तुमचा स्कोअर किती आला तो सुद्धा तुम्ही काउंट करा शेवटी ओके चला पुढे जाऊया आपण क्वेश्चन नंबर सेव्हन्टीन घेऊया आपण आता क्वेश्चन नंबर जर सेव्हन्टीन बघितला आपण काय दिलेलं आहे बरं त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर सेव्हन्टीन मध्ये सेकंड ऑप्शन प्रमोद सर म्हणतात की सेकंड ऑप्शन मे बी यू राहतो तो येस जर असं झालं मे बी सेकंड मध्ये जर यू झाला तर मग कुठेतरी आपल्याला आस्क इन्क्वायर नाही मग दोन्ही पण अँसर कारण आस पण आणि इन्क्वायर दोन्ही पण अँसर असतात मग ते ऑप्शनचे ऑप्शन आणखी आले असते तुम्हाला घेऊया आपण असे पण बघा इथं जर आपल्याला बोलायचं कितीही काही चेंज करू शकतो मग ऑप्शनचे ऑप्शन पण देणार आपल्याला डोंट वरी असा क्वेश्चन जर आला मी परत एकदा घेतो तिथे पुढे कारण आपण ऑलरेडी पुढे आलो होता त्याच्यामुळे बघा मला काय म्हणायचं आहे वाक्यामध्ये काय आला डोंट सीट ऑन द वॉल कोण कौन कोणाला म्हणाला डोंट जेव्हा आपण डोंट वापरतो तेव्हा ते वॉर्निंग असते काय असते वॉर्निंग हे लक्षात ठेवा जेव्हा पण आपण डोंट वापरतो वाक्यामध्ये ती फक्त आणि फक्त वॉर्निंग असते बाकी काहीच घेऊ नका डोंट वाला वाक्य ऑर्डर आणि वॉर्निंग ऑर्डर आणि वॉर्निंग ते रिक्वेस्ट नसते ओके ते सजेशन नसते ते ॲडवाईस नसते काय म्हणणार आपण इथं वॉर्निंग आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहे कारण ग्रँड मदरने मला काय केली वॉर्निंग दिली कशाची वॉर्निंग दिली त्या भिंतीवर नाही बसण्याची ओके अशा पद्धतीने म्हणणार वॉर्निंग इथं सेट दिला मी कट करेल सेट घेतला मी कट करेल ट्रोल घेतला मी कट करेल म्हणजे वॉर्निंग आहे समजून घ्या की आपण जेव्हाही डोंट डोंट की ट्राय टू स्पीक विथ मी अगेन मग ही आहे एक प्रकारची क्वेश्चन नंबर बघूया आपण क्वेश्चन नंबर जर एटीन बघितला आपण तर त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो राज्यसेवामध्ये चार क्वेश्चन असतात तुमच्या मधून राज्यसेवा देत असलं तुमचे चार मार्क्स फिक्स आहेत पन्नास मार्क मधून मार्क चार मार्क्स तुमचे डोळे लावून फिक्स आहेत हे येते तुम्ही जर माझ्या तुम्ही जर राज्यसेवाची कोणीतरी असाल ना तयारी करणार आहे मी एक सांगतो तुम्हाला पन्नास पैकी तुम्ही पंचाळीस प्लस टार्गेट ठेवा राज्यसेवामध्ये तिथं ओके चला पुढे जाऊया आपण आता आय हॅव वाक्य जर हॅव आला तर हॅडच घ्यायचा काहीच बघू नका हॅवचा हॅवचा काय घेतो आपण हॅवचा हॅडच घेतो हे पहिली गोष्ट वाक्यामध्ये हॅवचा हॅडच घ्यायचा आणि वाक्य जोडायचं कशाने दॅट नाही हे दुसरी गोष्ट ओके हॅवचा हॅड घ्यायचा आणि वाक्य कशाने जोडायचं दॅट नाही जोडायचं ओके आणि याच्यामध्ये ही सेड आय आता या आयसाठी काय वापरला ही वापरला आयसाठी ही वापरला एवढे बदल आपण बघणार आहोत फक्त एमईएस एस इंजिनिअरिंग साठी यस सर शंभर टक्के तुमच्यासाठी एक क्वेश्चन ठेवलेला आहे एस सा शंभर टक्के एक क्वेश्चन असेल ओके तृप्ती मॅम शंभर टक्के तुम्हाला वन क्वेश्चन दिसेल एस मध्ये ओके भूमी अभिलेखला सुद्धा भूमी अभिलेखला सुद्धा एक एक जे पंचवीस पंचवीस मार्क्सचे पेपर असतात ना तिथे एक क्वेश्चन असतो डिपार्टमेंटलमध्ये पण एक ते दोन क्वेश्चन डिपार्टमेंटलमध्ये पण तुमच्या ज्या पंचवीस पंचवीस मार्क्सच्या आहेत तिथं तुम्हाला एक क्वेश्चन पाहायला मिळतो इथं चला पुढे जाऊया आपण आता पुढचा क्वेश्चन बघूया आपण इथं काय म्हणतो आपण हॅवचा हॅड पाहिजे इथं आहे हॅड ओके इथं नाही आहे मी कट करेल इथं पण नाही आहे मी कट करेल इथं आहे मी घेणार पण मला हॅड प्लस थ्री घ्यावा लागेल मला बीन नाही पाहिजे मला बीन नाही हवा मला हॅड प्लस थ्री हवा येस प्रमोद सर येस प्रमोद सर आय नो अबाउट दॅट अबाउट यू प्रमोद सर आय नो ओके चालेल जे एम आपल्या बॅचमध्ये भरपूर एम एच चे विद्यार्थी आहेत भरपूर भूमि अभिलेखचे पण आहेत भरपूर डिपार्टमेंटलचे पण आहेत काही विद्यार्थी कंपन्यांची तयारी करतात राज्यसेवाची पण करत आहेत म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत आपल्या एक्झामच्या इथं जर बघितलं तर so, सो डोंट वरी हे टॉपिक कॉमन आहेत आपल्याला ओके okay? फक्त असं म्हणणार की कमी जास्त क्वेश्चन होतात बट हा टॉपिक प्रत्येक एक्झामला दिसेल नाही दिसला तर तुम्ही डायरेक्ट कमेंट करून सांगायचं मला चला <coughs> मग आता हे उत्तर का बरं नाही कारण बीन नाही पाहिजे आपल्याला मग आपला आन्सर असेल फर्स्ट नंबरचा यानुसार तुम्हाला आन्सर द्यायचा आहे बँकिंगमध्ये बँकिंगमध्ये सर्वात जास्त असतो ओके okay, बँकिंग आणि सीजीएल मध्ये हा टॉपिक सर्वात जास्त असतो सर्वात तुम्ही इंडियामधल्या सर्व एक्झाम कम्पेअर करा इंडिया मधल्या सर्व एक्झाम कम्पे करा तर बँकिंग मध्ये सर्वात जास्त असतो सुमैया मॅम चला क्वेश्चन नंबर नाईन्टीन घेऊया क्वेश्चन नंबर नाईन्टीन काय दिलेला बघूया एकदा काय सांगितलं बरं नेहा सेड व्हर्च्यू हॅट इट्स ओन रिवॉर्ड एक समजून घ्या हे एक म्हण आहे याला एक म्हण म्हणतो आपण म्हण वाक्यात जर म्हण आली तर त्या काळात बदल करू नका वाक्यात जर म्हण आली तर काळात बदल करू नका ओके काळात बदल होणार नाही ओके नो चेंज इन टेन्स काय म्हणणार मी नो चेंज नो चेंज इन्टेन्स एवढं लक्षात ठेवा का बरं कारण एक म्हण आहे ऑलरेडी मी सांगितलं ज्या म्हणी असतात ज्या म्हणी असतात ज्या काय असतात म्हणी असतात युपीसीएला मॅम डायरेक्ट इंटरेक्स स्पीच नसते ग्रामर नसते युपीस सीला युपीसी ला, ला तुमची जास्तीत जास्त रायटिंग स्किल असते ओके okay, जर ची तयारी कोणी करत असेल तर तिथं ग्रामर नाही विचारायचं तुम्हाला मोस्ट ऑफ जास्तीत जास्त जा, 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 रायटिंग स्किल असते चला बघा आता की नो चेंज इन टेन्स टेन्स मध्ये कुठलाच बदल करू नका वाक्य दॅटने जोडा मला म्हणायचं वाक्य जर असं असेल व्हर्च्यू हॅज इट्स ओन रिवॉर्ड तर हे तुम्हाला सेम असं असं वाक्य घ्यावं लागेल हॅज बिन घेणार नाही मी वॉच पण घेणार नाही आपण विल पण घेणार नाही आपण तर आपले उत्तर हे नाही आहेत आपलं उत्तर कुठलं असेल फक्त आणि फक्त सेकंड आपला ऍन्सर असेल का बरं असेल सेकंड अन्सर त्याचं पण आन्सर मी तुम्हाला दिलं कावर सेकंड अँसर असेल बिकॉज मी सांगितलं तुम्हाला की ज्या मनी असतात युनिव्हर्सल ट्रूथ असतात ज्या गोष्टी फिक्स असतात त्यांच्या काळात बदल होत नसतो किंवा रिपोर्टिंग जर प्रेझेंट मध्ये असेल तरी सुद्धा काळात बदल होत नाही एवढं तुम्हाला लक्षात ठेवा लागेल ओके यस इट्स माय प्लेजर चला पुढे जाऊया आजचा घेऊया आपण शेवटचा क्वेश्चन आजच्या सेशनचा आपण लास्ट क्वेश्चन घेणार आहोत आणि नंतर डिस्कस करणार आहोत की आपल्याला आणखी काय काय घ्यायचं आहे बघा आर यू तुम्हाला वॉझवर फाईन करावा लागेल काय फाइंड करणार तुम्ही वॉझ ऑब्लिक वर हे तुम्ही फाईन करणार वॉझ ऑब्लिक वर आणि त्याच्यानंतर वाक्य कशाने जोडणार इफ किंवा वेदरने कारण हा प्रश्नाचा भाग आहे इफ किंवा वेदरनी तुम्ही वाक्य जोडाल एवढं तर केलेलं आहे ना ओके एवढं आपलं इथं केलेलं झालं की कशा पद्धतीने वॉज वर इफ वेदर आपण याच्यापैकी घेणार आहे पवन सर यस डिपेंड करते पवन सर आपण आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहोत आपण अगोदर ग्रामर सिरीज कंप्लीट केल्यानंतर विद्यार्थ्यांचा किती रिस्पॉन्स आला ग्रामर सिरीज साठी हे बघून आपण काय करणार आहोत हे बघून आपण एक प्रकारे ओकेबिलिटी सिरीज घेणार आहोत तेला रिस्पॉन्स आला म्हणजे आहोत सर्वच काय घेऊया बट रिस्पॉन्स वरते हा अजून काय इम्पॉर्टंट आहे यस मॅम तिथं तुम्हाला सांगतो मी मी तुम्हाला शेवटी बघा एक सेशन पण घेऊया आपण डोंट वरी मला याचं उत्तर सांगू द्या मी तुम्हाला इम्पॉर्टन्स सिलेबस पण सांगतो तुर्ते मॅम बघा आता काय सर्च कराल तुम्ही तुम्ही सर्च कराल वॉज वर इफ वेदर मला सांगा वॉझोर आहे का नाही आहे कट करा मग वॉझोर आहे का नाही आहे कट करा वॉझवर आहे का हो अॅन्सर असू शकते वॉजवर आहे का हो अँसर असू शकते इफ आहे का हो इफ आहे का हो मग आता काय बरं आपल्याला चेंज करावं लागेल पण हिला वर लागत नसतो हिला वॉज लागत असतो एवढं माहीत आहे आपल्या सर्वांना हिला वॉज लागतो वर नाही म्हणून आपलं उत्तर चौथं नसेल तिसरं असेल तर अशा पद्धतीने आपण क्वेश्चन ट्वेंटी तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेतले आजच्या सेशनमध्ये या चाळीस ते पन्नास ते साठ म्हणजे मिनिटामध्ये या अराऊंड वन अवर्समध्ये तुमच्याकडून मी आपण किती क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतले अराऊंड ट्वेंटी क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतले वीस पण मी एकच सजेस्ट करेन वीस पैकी ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर दहा बिलो असेल मग खूप कमी आला मग तुम्ही एक काम करा तुम्हाला क्लासची नीड आहे म्हणजे दहा प्लस आहेत त्यांना काहीच क्लासेसची गरज नाही आहे कारण त्यांनी ऑलरेडी शिकलेले आहेत ते इथं प्रॅक्टिस करत आहात हे डिपेंड करते सो मला आता प्रत्येकाने एकच मेन्शन करा की तुमचा स्कोर किती आला ओके प्रत्येकाने एवढं मेन्शन करायचं आहे वॉट इज द स्कोर तुझा स्कोअर किती आला हा वाक्य अजून भरपूर आहे पुढे पण आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे बिकॉज आपला नंतर सात वाजताचा आणखी एक लेक्चर आहे ओके okay? सात वाजता लेक्चर आहे आपला बेसिक क्वेश्चन टॅग कम्प्लीट क्वेश्चन टॅग ज्या विद्यार्थ्यांना क्वेश्चन टॅग मध्ये प्रॉब्लेम आहे नो अनुसर पॉसिबल नाही आहे बिकॉज ज्या गोष्टी पेड मध्ये असतात त्या फ्री ऑफ देत आहे अनुसार आपण म्हणून आपण ग्रामर कंप्लीट झाल्याशिवाय मदातच ओके आपली चालू नाही करणार ओके चला पुढे चालूया आपण यस yes, योगेश सर यो गायत्री मॅमला अठरा व्हेरी गुड गायत्री मॅमचा अठरा स्कोअर आहे त्याच्यानंतर वाईंड सरपर सतरा व्हेरी गुड बघा यांचा स्कोअर नेहमी चांगलाच असतो योगेश सर योगेश जाधव सर सिक्स्टीन व्हेरी गुड त्याच्यानंतर सुमय्या मॅम सेव्हेंटीन व्हेरी गुड नो नो जगदीश सर हिफच्या ठिकाणी वेदर वापरला वेदरच्या ठिकाणी हिफ वापरला काहीच फरक पडत नाही त्या एमजे शेख सर आणि बाळासाहेब सरांच्या पुस्तकात जाऊ नका तुम्ही एकामेकाच्या जागा जरी वापरलं तरी आन्सर चुकत नाही तुमचं चुकलं तर मला कमेंट करून दाखवा की सर बघा इथं चुकलेलं आहे पॉसिबल नाही कुठेही वापरू शकता तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे यस पवन सर सेव्हन्टीन प्रीती मॅम एटीन प्रमोद सर सेव्हन्टीन व्हेरी गुड पवन सर सेव्हन्टीन आणि प्रमोद सर सेव्हन्टीन अनुसर व्हेरी गुड अनुसर एटीन नरेंद्र सर ट्वेल्व ओके हा असा स्कोर तुमचा आजचा आलेला आहे मी एकच सांगेल तुम्हाला तुम्ही जास्तीत जास्त काय करा प्रत्येक मध्ये सांगतो की नवीन नवीन विद्यार्थ्यापर्यंत हे शेअर करण्याचा प्रयत्न करा कारण हो ते विद्यार्थी आपल्याला जॉईन होत जातील नवीन तर तुम्ही जे ओल्ड विद्यार्थी आहात त्यांना खूप बेनिफिट होणार आहे ओके okay? कारण ते आपण ऑलरेडी क्लास करून गेलेले विद्यार्थी आहात म्हणून त्यांचा बेनिफिट असा होणार की त्यांना डायरेक्टली जे काही ओकेबलरी सिरीज असेल कॉम्पिटेन्शन असतील आणि बाकीची जे काही आणखी इम्पॉर्टंट टॉपिक असतील ते सुद्धा आपण लवकर सुरू करणार आहोत चालेल आता माझं दुसरं सेशन आहे तुम्हाला जर कोणाला क्वेश्चन मध्ये प्रॉब्लेम असेल तर सात वाजता लेक्चर आहे सेवन पी एमला एक लेक्चर सुरू होता जस्ट आता कशाचं कंप्लीट क्वेश्चन टॅग तुम्हाला तो क्वेश्चन टॅक बघितल्यानंतर दुसरीकडून कुठूनच क्वेश्चन टॅक करण्याची गरज पडणार नाही बेसिक पासून झिरो लेवल पासून झिरो तर डायरेक्ट ऍडव्हान्स पर्यंत आहे सात वाजता सुरू होत आहे ज्या विद्यार्थ्याला वाटते की मला क्वेश्चन टॅकचा प्रॉब्लेम आहे त्याने सात वाजता ते सेशन करायचं आहे सर एनी ट्रिक्स फॉर पॅसेज इट टेक टाइम कन्झ्युमिंग पार्ट येस सर बिकॉज यु नो द नेम ऑफ दॅट थिंग्स कॉम्प्रेन्शन यु नो कॉम्प्रेन्शन मीन्स कॉम्प्रेन्शन मीन्स यु नो वी हॅव टू वी हॅव टू ड्रॉ दॅट जच्चर जिस्ट जिस्ट म्हणजे तुम्हाला समजते का आपली जिस्ट म्हणजेच एक प्रकारे त्याच्यामधला गाभा जोपर्यंत रीड केल्याशिवाय तुम्ही पॅसेज रीड केल्याशिवाय समजून घेत नाही त्याच्या नावात आहे ना आकलन म्हणजे कॉम्प्रेंड कॉम्प्रेंड म्हणजे आकलन करून घेणे तुम्ही जर याला आकलन करूनच घेतलं नाही वाचूनच घेतलं नाही तर तुम्ही काय आन्सर द्याल याच्यामध्ये सो तरी सुद्धा याच्यामध्ये पाच प्रश्न असतील तर एक ते दोन ट्रिक्स लागणार आहे शंभर पैकी शंभर ट्रिक्स पॅसेजमध्ये लागत नसते बिकॉज का भरते पण समजून सांगतो बिकॉज त्याचं नाव आहे कॉम्प्रेन्शन कॉम्प्रिन्शन म्हणजे तुमचं आकलन किती आहे वाचल्याबरोबर तुमच्या लक्षात किती राहते ओके त्याच्यामुळे यस यूट्यूबला सुमैया मॅम युट्यूबला जस्ट सुरू होणार आहे आता सात वाजता जस्ट पाच मिनिटात सुरू होणार आहे येणाऱ्या पाच मिनिटात लेक्चर सुरू होणार आहे युट्यूबचं ओके चालेल मग थांबूया आपण आता एवरी वन सर्वांनी वेट करा क्लॉजेस बघा क्लॉजेस लवकरच घेणार आहे आपण जो सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे ओके थांबूया मग आता आपण सो एवरी वन प्रत्येकाने लाईक नसेल केलं लाईक करून घ्या शेअर नसेल केलं ते पण करून घ्या चॅनलला ला केलेलं का ते पण चेक करून घे सो एव्हरी वन थँक्यू सो मच बाय टेक केअर सी यू इन नेक्स्ट सेशन